मान्सूनचा पाऊस राज्यामध्ये दाखल झालाय मात्र अद्याप वरून राज्याची कृपा ही सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यावर झालेली दिसून येत नाही त्यामुळे अक्कलकोट तालुक्यातील मैंदरगिन मधील ग्रामस्थांनी चक्क गाढवाचं लग्न लावलंय जालन्यातील अक्षय पाटोळे तरुणाच्या हत्येप्रकरणी सखोल चौकशी करून कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी आज जालन्यातील जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला हिंदू राष्ट्र सेनेसह हिंदुत्ववादी संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते या मोर्चात सहभागी झाले होते भाजप कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरे यांचे पोस्टर फाडलं आणि शवयात्रा काढून आपला निषेध व्यक्त केला त्याच विरोधात उद्धव ठाकरे गटाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी हे सोनेगाव पोलीस ठाण्यात त्यांनी निवेदन दिलं आहे उद्या ठाकरे गट नागपुरातील बर्डी चौकात निषेध आंदोलन करणार आहे

जिल्ह्यात जुलैच्या पहिल्या आठवड्यात सहा पूर्णांक सोळा मिलीमीटर पाऊस झालाय व केवळ चार पूर्णांक अठ्याहत्तर टक्केच पेरणी आहे पेरणीसाठी पंच्याहत्तर ते शंभर मिलीमीटर पावसाची आवश्यकता असताना पावसाला अधिक उशीर झाल्यास खरीप हंगाम धोक्यात आलाय नाशिकच्या सप्तशृंगी गड घाटात बसचा भीषण अपघात झाला अपघातात एका महिलेचा मृत्यू झालाय तर बस सप्तशृंगी गडावरून खामगावच्या दिशेनं निघाली होती त्यावेळी घाटातील गणपती टप्प्यावरून बस थेट दरीत कोसळली बसमध्ये पंधरा ते वीस प्रवासी असल्याची प्राथमिक माहिती मिळतीये अमरावतीच्या आमदार सौ सुलभाताई खुडके यांच्या हस्ते आज प्रभाग क्रमांक एक शेगाव परिसरस्थित प्रियंका कॉलनी येथील ओपन स्पेसला चेनलिंक फेन्सिंग करणे या कामाचं लोकार्पण कार्यक्रम तसेच विश्वशांती कॉलनी येथील नालीचं बांधकाम करणे या विकास कामाचं भूमिपूजन करण्यात आलं आमदार निधीतून रुपये सतरा लक्ष उपलब्ध करून देत आमदार सौ सुलभाताई खुडके यांच्या प्रयत्नातून या कामाची पूर्तता झाल्याबद्दल यावेळी स्थानिकांच्या वतीनं सुलभाताई खुडके यांचा यथोचित सत्कार करण्यात आला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर आता पदाधिकाऱ्यांकडून आरोप प्रत्यारोप होत आहेत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी महिलांच्या गोपनीय बाबी आपला गौरव होण्यासाठी सार्वजनिक जीवनात आणला असल्याचा आरोप शरद पवार यांच्या गटाच्या प्रवक्त्या हेमा पिंपळे यांनी केले आहेत जानेवारी महिन्यात सोन्याचे दर हे पासष्ट हजारांवर जाऊन पोहोचले होते तीन ते ती चार महिन्याच्या काळात या सोन्याच्या दरात मोठी घसरण झाल्याचं पाहायला मिळत आहे पाच महिन्यांपूर्वी पासष्ट हजारांवर असलेल्या सोन्याचे भाव चौपन्न ते छप्पन्न हजारांवर येऊन पोहोचले देशात सुवर्ण नगरी म्हणून ओळख असलेल्या जळगावच्या सराफा बाजारातही याचा मोठा परिणाम पाहायला मिळतोय वसमत शहरातील परिसरामध्ये मोठमोठे खड्डे पडलेत या खड्ड्यांमध्ये पाणी साचून याचा प्रवासी व विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतोय या खड्ड्यांमध्ये पाणी साचून बस स्थानक परिसरामध्ये घाणीचं सा साम्राज्य तयार झालंय याकडे संबंधित अधिकारी यांचं दुर्लक्ष होत असल्यानं या बस स्थानक परिसरातील रस्त्यांची अवस्था आणखी बिकट होत चालली आहे महामार्गावर फुलंब्री हद्दीमध्ये मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या धावत्या बसला पाठीमागून ट्रॅव्हल्स धडक भीषण अपघात झाला महामार्ग पोलीस महाराष्ट्र सुरक्षा दल यांनी घटनास्थळी तत्काळ धाव घेत बचाव कार्य सुरू केलं यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही पण मात्र या, या अपघातात दहा प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत इतर आठ प्रवासी किरकोळ जखमी झालेत अशी प्राथमिक माहिती समृद्धी महामार्ग पोलिसांकडून मिळाली आहे कर्नाटकातील जैन मुलींच्या हत्येच्या निषेधार्थ बीडमध्ये जैन समाज आज आक्रमक झालाय जैन संतांना संरक्षण देण्यात यावं या मागणीसाठी जैन समाज रस्त्यावर उतरलाय बीड शहरातील जैन भवन ते जिल्हाधिकारी कार्यालयावर जैन बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी होत मूक मोर्चाचं आयोजन केलं हातावर काळ्या फिती बांधून या घटनेचा निषेध करण्यात आलाय राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांना खोट्या प्रकरणात अडकवून केंद्र सरकारने त्यांची खासदारकी रद्द केली त्या विरोधात ऑल कमिटीचे राहुल गांधींच्या समर्थनार्थ काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले मुंबई अध्यक्ष वर्षा गायकवाड यांच्या उपस्थितीत मुक मोर्चा त्यांनी काढला आहे सोमवार मध्यरात्रीपासून सुरू असलेल्या संतधार पावसाने चांदूर बाजार तालुक्यातील जवळपास सर्वच नदी नाले पूर्ण क्षमतेने वाहत आहे तालुक्यातील माधान या मुख्य रस्ता असलेल्या रोडवर नाल्यांनी रुद्ररूप धारण केला आहे अशातच प्रकल्पजवळील काजळी येथील बारा एकर असलेले छोटू देशमुख यांच्या शेतामध्ये पाणी शिरल्यानं मोठं नुकसान झालंय त्यामुळे शेतकरी वर्गामध्ये चिंता वाढली असून आता तात्काळ तहसीलदार व अधिकाऱ्यांनी शेतीचे पंचनामे करून निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी नुकसान झालेल्या शेतकऱ्यांतर्फे होत आहे मुक्ताईनगर संजय गांधी निराधार योजनेची कामे करण्याचा अधिकार हा फक्त समितीलाच असतो यानुसार आम्ही आमदार चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली ही कामगिरी झपाट्याने पार पाडत आहोत मात्र रोहिणी खडसे हे न केलेल्या कामांचं श्रेय घेत असल्यानं आम्हाला त्यांची क्यू वाटते त्यांनी चांगली कामे करावीत मग आम्ही तुमचा जाहीर सत्कार करू अशा शब्दांमध्ये संजय गांधी निराधार समितीचे सदस्य जाफर अली पंकज पांडव आणि शिवसेना अल्पसंख्यांक जिल्हा संघटक अफसर खान यांनी आज जोरदार हल्लाबोल करत त्यांना गौरक्षकांवर होणारे हल्ले त्वरित थांबवावेत आणि गौहत्या बंद करावी या मागणीसाठी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला गौवंश हत्याबंदी कायदा असताना देखील अनेक ठिकाणी गौहत्या केली जाते गौहत्या रोखण्याचा प्रयत्न करणाऱ्या कार्यकर्त्यांवर प्राणघातक हल्ले केले जातात याच्या निषेधार्थ आज सोलापुरात रंगभवन जिल्हाधिकारी कार्यालय दरम्यान विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलच्या वतीनं मोर्चा काढून निषेध नोंदविण्यात आला महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी उद्धव ठाकरे यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे पडसाद संपूर्ण राज्यात उमटत आहेत याच पार्श्वभूमीवर नाशिकच्या पंचवटी कारंजा येथे भारतीय जनता पार्टीच्या युवा मोर्चातर्फे उद्धव ठाकरे यांच्या प्रतिमेला जोडेमारो आंदोलन करण्यात आलं एवढी उद्धव ठाकरे यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ग्रामगीतेच्या माध्यमातून ग्रामविकासाचा मार्ग दाखविला याच मार्गावर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे सरकार काम करत असून राष्ट्रसंतांचा विचार त्यांच्याकडून पुढे घेऊन जात असल्याचं प्रतिपादन राज्यसभेचे खासदार डॉक्टर अनिल बोंढे यांनी केलं श्री गुरुदेव लोकसेवा फाउंडेशनच्या माध्यमातून पंढरपूर प्रचार यात्रेकरिता निघालेल्या गुरुदेव भक्तांशी बडनेरा स्थानकावर त्यांनी संवाद साधला अमरावती जिल्ह्यात गत चार दिवसांपासून सुरू असलेल्या रिमझिम पावसामुळे शेतकरी सुखावला असून पेरणीची लगबग सर्वत्र दिसून आहे जिल्ह्यात आतापर्यंत अडुसष्ट टक्के पेरण्या आटोपल्या असून अजूनही बऱ्याच शेतकऱ्यांना दमदार पावसाची प्रतीक्षा असल्याचं दिसतंय नाशिक शहरात गुन्हेगारी घटनांचं सत्र सुरूच आहे नाशिकच्या सिडको परिसरामध्ये मध्यरात्रीच्या सुमारास चारचाकी वाहनांच्या घटना चा परिसरामध्ये अज्ञात व्यक्तींनी जवळपास सोळा चारचाकी वाहनांच्या काचा फोडल्या सिडकोतील त्रिमूर्ती चौक तसेच हेडगेवार चौकात मध्यरात्री पार्किंग केलेल्या सोळा गाड्या मध्यधुंद समाज कंटकांनी फोडल्यानं परिसरात दहशतीचं वातावरण निर्माण झालं या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तपास करत रात्री संशयित आरोपींना ताब्यात घेतलं या प्रकरणात आरोपींवर कडक कारवाई करण्यात येईल आणि अधिक तपास चालू असल्याचं चा, पोलीस आयुक्तांनी सांगितलं तर हे होता आरसीएन सुपरफास्ट ट्वेंटी अशाच प्रकारच्या महाराष्ट्रातील इतर वीस महत्वाच्या घडामोडी जाणून घेण्याकरिता पाहत राहा फक्त आरसीएन सुपरफास्ट ट्वेंटी तोपर्यंत नमस्कार नमस्कार